हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्डचा ईव्हीएसचा जो आपला फिफ्थ लेसन आहे त्याचे आपण क्वेश्चन आन्सर म्हणजे त्यांचाच एक्झरसाइज आपण सोडवून घेणार आहोत. फोर्थ लेसनचे एक्झरसाइजचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो पहा. त्याच्यावरती मला बऱ्याच कमेंट आलेल्या की फिफ्थ लेसनचा एक्झरसाइज द्या, तर मी फिफ्थ लेसनचा एक्झरसाइज आज तुम्हाला देते. तसंच फिफ्थ, सिक्स, सेव्हन, एट, नाईन, टेन सगळ्या लेसनचे एक्झरसाइज मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. व्हिडिओ एक्झरसाइजचे नक्की पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आपला फिफ्थ लेसन आहे फॅमिली व्हॅल्यू. पहिला आहे फिल इन द ब्लँक्स. पहा, ए आहे ऑनेस्टी इज अ डॅश डॅश, ऑनेस्टी इज अ स्ट्रेंथ. पहा, इथे लिहून घ्यायचं आहे तुम्ही किंवा बुकमध्ये खुणा करून घ्या तुम्ही. सेकंड आहे एव्हरीवन नीड्स डॅश डॅश इन पब्लिक लाईफ, एव्हरीवन नीड्स कोऑपरेशन इन पब्लिक लाईफ. थर्ड आहे डॅश डॅश हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री, टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री, टॉलरन्स. तुम्ही बुकमध्ये मार्क करून घ्या किंवा लिहून घ्या, नंतर व्यवस्थित हँडरायटिंग मध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. डी आहे बाय डेव्हलपिंग अ सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरीवन गेट टू लर्न, एव्हरीवन गेट टू लर्न. पुढे बघूया आपण. सेकंड क्वेश्चन आहे आन्सर इन वन लाईन. आता आन्सर इन वन लाईन मधले हे ए बी सी डी फोर क्वेश्चन आहेत, ते आपण पाहणार आहोत. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हाय शुड, हु शुड मेक डिसिजन रिगार्डिंग द चेंज इन अवर एन्व्हायरमेंट. द गव्हर्नमेंट शुड मेक डिसिजन रिगार्डिंग चेंज इन अवर एन्व्हायरमेंट. फक्त तुम्हाला काय करायचंय, हुच्या इथे द गव्हर्नमेंट हा वर्ड टाकला की तुमचं आन्सर पार्ट झालं. फक्त क्वेश्चनच पुढचा लिहायचा आहे. बघा, हुच्या इथे द गव्हर्नमेंट शुड मेक डिसिजन रिगार्डिंग चेंज इन अवर एन्व्हायरमेंट. एकदम सोपं आहे, मी तुम्हाला सोपं करून क्वेश्चन आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आहे व्हॉट इज टॉलरन्स, रिस्पेक्टिंग ओपिनियन्स विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स. म्हणजे आपल्या डिसिजन किंवा आपला जो ओपिनियन आहे, आपलं जे म्हणणं आहे त्याच्यापेक्षा वेगळं ज्याचं म्हणणं आहे त्याचा रिस्पेक्ट करणं म्हणजेच टॉलरन्स. रिस्पेक्टिंग ओपिनियन्स विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स. सी आहे व्हॉट इज जेंडर इक्वॅलिटी, व्हॉट इज जेंडर इक्वॅलिटी. पहा आन्सर, कन्सिडरिंग बॉय अँड गर्ल टू बी इक्वल, कन्सिडरिंग बॉय अँड गर्ल टू बी इक्वल विदाऊट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. म्हणजे मुलगा आणि मुलगीला समान वागणूक द्यायची किंवा समान त्यांना संधी द्यायची आहे त्यालाच म्हणायचं जेंडर इक्वॅलिटी. कन्सिडरिंग बॉय अँड गर्ल टू बी इक्वल विदाऊट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. फोर्थ आहे व्हॉट आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमन. म्हणजे मेन आणि वुमन यांच्या कॉमन नीड काय आहेत, फूड, क्लोदिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर कॉमन नीड ऑफ मेन अँड वुमन. इथे आपला क्वेश्चन टू आन्सर इन वन लाईन ह्याचे ए बी सी डी हे फोर क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट आहे तुमचा आन्सर इन शॉर्ट. आन्सर इन शॉर्ट मध्ये दोन ए बी आहेत, त्याचे सुद्धा आपण आन्सर बघणार आहोत. ए आन्सर इन शॉर्ट. पहा, हाऊ डू, फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डू यू टेक पार्ट इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द फॅमिली. म्हणजे फॅमिलीमध्ये डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही कसा पार्ट घेता किंवा कसा पार्ट घ्याल. पहा, पॉईंट वाईज मी देण्याचा प्रयत्न केला आहे. फर्स्ट पॉइंट, टॉक टू इच अदर, एकमेकांशी बोला बिफोर मेकिंग डिसिजन. डिसिजन ठरवण्यास म्हणजे एखादा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांशी बोला,
टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनीथिंग इन द हाउस. घराच्या रिलेटेड कोणताही निर्णय घेताना आधी तुम्ही घरच्यांशी चर्चा करा. सेकंड आहे, हाऊ डू वी डेव्हलप अ सेन्स ऑफ टॉलरन्स. पहा, याचा आन्सर आहे, याचा आन्सर सुद्धा मी तुम्हाला पॉइंट मध्ये देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. पॉइंट वाईज लिहिलं तर आपल्या एक्झामला इम्प्रेशन चांगलं पडतं. म्हणजे आपल्यामध्ये टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता ही भावना कशी निर्माण होते असं विचारले की हाऊ डू वी डेव्हलप टॉलरन्स. फर्स्ट आहे, वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर्स. आपण इतरांचे पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा समजून घेतले पाहिजे. बरोबर, आपलाच पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवायचं नाही. वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर्स. सेकंड, वी मस्ट लिसन टू अदर पर्सन. दुसऱ्या व्यक्तीकडे सुद्धा आपण त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इन दिस वे वी लर्न टू बी टॉलरंट. अशा प्रकारे आपण आपल्यामधली सहिष्णुता ही भावना वाढवू शकतो, टॉलरन्स वाढवू शकतो. पहा, इथे आपले क्वेश्चन टू कम्प्लीट झालेले आहेत, जे आपण घेतले होते याच्यातले ते आन्सर इन शॉर्ट. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 5 फिल इन द ब्लँक्स, आन्सर इन वन लाईन, तसंच आन्सर इन शॉर्ट हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.